नमस्कार मित्रांनो आज आपण समजून घेणार आहोत की बरेच लोक असं म्हणतात की डॉक्टर खूप पैसे कमवतो बरेच लोक असं म्हणतात की इंजिनियर खूप पैसे कमवतात प्रोफेशनल्स खूप सी ए खूप पैसे कमवतात ॲडव्होकेट खूप पैसे कमवतात एक अशाच एका कार्यक्रमामध्ये ट्रेनिंग प्रोग्राममध्ये काही इंजिनियर्स होते काही डॉक्टर्स होते काही सी ए होते काही ॲडव्होकेट्स होते काही गव्हर्मेंट अधिकारी होते काही सेल्समन लोक होती काही एम्प्लॉईज होते मग ह्या सगळ्यांना एका बसमध्ये बसवलं गेलं आणि ती बस जी आहे ना ती एका शहरामध्ये त्यांना घेऊन गेलेत आणि त्या बसमधून खाली उतरताना त्यांच्या हातातून त्यांचा मोबाईल काढून घेतला त्यांच्या हातातून त्यांचं वॉलेट जे होतं ते वॉलेट घेतलं त्यांचं व्हिजिटिंग कार्ड काढून घेतलं त्यांच्या पॉकेटमध्ये जेवढे काही पैसे होते ते सगळे पैसे काढून घेतले आणि त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला आता काय आहे या शहरामध्ये आता दहा वाजलेले आहेत सहा वाजता बस बरोबर या स्पॉटला येणार तुम्हाला सहा वाजता बरोबर या स्पॉटला यायचं आहे पण दहा ते सहा या वेळामध्ये तुम्हाला काहीतरी पैसे कमवून तुम्हाला या स्पॉटला यायचं आहे आणि हां तुम्ही कोण आहात डॉक्टर आहात सी ए आहात चार्टर्ड अकाउंटंट आहात हे तुमची ओळख कोणालाही सांगायची नाही आहे पण दहा ते सहा तुम्ही काही काम करा कोणतंही काम करा कितीही वेळ काम करा पण तुम्हाला पैसे कमवून तुम्हाला सहा वाजता या स्पॉटला यायचं आहे आता ही सगळी लोकं वेगवेगळ्या रस्त्याला लागली काम करू लागली ओके आणि बरोबर सहा वाजता बरोबर सहा वाजता सर्व लोकं त्या स्पॉटला आली आणि प्रत्येकाला विचारलं डॉक्टर तुमचं इन्कम किती तर डॉक्टर बोलले सर माझ्याकडं जर माझं आय कार्ड असतं ना किंवा मोबाईल असता तर कदाचित मी लाखो रुपये कमवून दिले असते पण मी काही पैसे नाही कमवले हेच सी एला विचारलं तो हा हे एक हजार रुपये मी कमवलेले आहेत हेच एका लॉयरला विचारलं तर तो लॉयर बोलला नाही माझ्याकडं माझं व्हिजिटिंग कार्ड नव्हतं ना कार त्यामुळे मी जास्त पैसे कमवू शकलो नाही हे मी दोनशे रुपयेच कमवले एका इंजिनिअरला विचारलं इंजिनिअर तुम्ही किती पैसे कमवले तो बोला हां मी पण खूप दिवसभर आज फिरलो इकडे तिकडे पण नाही मला पैसे नाही कमवत आले ओके पण तिथे एक मुलगा होता त्या मुलाने दहा हजार रुपये कमवले होते तेव्हा त्या मुलाला विचारलं अरे तो दहा हजार रुपये कसे काय कमवलेस तर तो, तो बोलला की मी एका बिल्डिंगमध्ये गेलो रविवारचा दिवस होता आणि तिथे मला असं समजलं की त्या बिल्डिंगमध्ये जवळजवळ दोनशे फ्लॅट आहेत आणि बरीचशी मुलं आहेत विद्यार्थी आहेत आणि मी प्रत्येक दरवाजा नॉक केला आणि त्यांना सांगितलं की आज मी मॅथ्स हा विषय मुलांना शिकवणार आहे आणि मला दहावीला मॅथ्समध्ये एवढे एवढे मार्क्स होते तर मॅथ्स या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळवायचे याचे टेक्निक्स मी विद्यार्थ्यांना शिकवणार आहे आणि बिल्डिंग त्या बिल्डिंगमधली चाळीस मुलं त्या सोसायटीच्या हॉलमध्ये त्यांनी जमा केली आणि त्या हॉलमध्ये त्या मुलांना सलग तीन तास त्यांनी मॅथ्स शिकवलं आणि त्या मुलांचे एक ते तीसपर्यंतचे टेबल्स पाठ करून घेतले मॅथ्सचे वीस फॉर्म्युलाज पाठ करून घेतले आणि मुलांना मॅथ्सचे बरेचसे सम सॉल्व करून दिले आणि सॉल्व करून दिल्यानंतर जेव्हा त्या तीन तास मुलं गेली कुठे येत का नाही येत जसे जसे पालक त्या मुलांना बोलवायला यायचे तेव्हा ते मुलं खुश झालेली मुलं समोर येऊन प्रेझेंटेशन पाडे बोलणारी मुलं बघून पालक खुश झाले जेव्हा त्या सर्व पालकांनी एकत्र आले आणि त्या मुलाला विचारलं काय करता तुम्ही तुम्ही आमच्या मुलाची ट्यूशन घ्याल का तर बोलतो हां नक्कीच मी तुमच्या मुलांची ट्युशन घेऊ शकतो फक्त माझी फीज जास्त आहे मी महिन्याला तीन हजार रुपये चार्ज करतो पर स्टुडंट त्या चाळीसपैकी वीस पालक तयार झाले त्या चाळीसपैकी वीस पालक तयार झाले आणि त्या वीस पालकांनी त्यांना तीन हजार तीन हजार रुपये दिले आणि एका महिन्यासाठी त्या मुलांनी काय केलं त्या वीस मुलांचे तीन हजार इंटू वीस विद्यार्थी साठ हजार रुपये त्या मुलांनी त्या अर्न केले आणि त्या परीक्षा हॉलमध्ये जेव्हा तो सर्व इंजिनियर्स डॉक्टर सर्व लोक आले होते तेव्हा त्यांच्या सर्वांच्या समोर त्यांना त्यांनी जेव्हा ते, ते साठ हजार रुपये जमा केले तेव्हा जमा केल्यानंतर सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि टाळ्या वाजवून जेव्हा त्या मुलाचा सत्कार केला तेव्हा त्याला एक त्या ट्रेनरने प्रश्न विचारला तू कसा काय जिंकलास इथे डॉक्टर आहेत इथे सी ए आहेत इथे ॲडव्होकेट आहेत मग ते कसे काय त्यांनी कसं काय एवढं अर्निंग केलं नाही तेव्हा त्या मुलाने असा विचार केला की सर मला एक गोष्ट चांगली येते तो तर काय तर मला सेलिंग खूप चांगलं येतं मला विक्री करता खूप चांगली येते त्यामुळे मी काय केलं की मी असा विचार केला मी असा विचार केला की माझ्यामध्ये स्ट्रेंथ काय आहे तर मॅथ्स माझं चांगलं आहे तर मी मॅथ्स या विषयावरती मुलांना खूप चांगलं शिकू शकतो आणि मग मी प्रत्येक दरवाजा नॉक करून मी त्या मुलांना फ्रीमध्ये तीन तासाचा सेशन घेतला आणि त्या प्रत्येक मुलाची मी अशी फीज मी जमा केली आणि मी साठ हजार रुपये मी अर्न केले पण जेव्हा हाच प्रश्न एका डॉक्टरला विचारला गेला तेव्हा तो डॉक्टर बोलला नाही माझं आय कार्ड असतं ना तर मी खूप पैसे कमवले असते सी एला विचारलं तो बोलतो की नाही माझ्याकडं मोबाईल असता ना मोबाईल तर मी खूप पैसे कमवले असते हाच प्रश्न ॲडव्होकेटला विचारला तो बोलतो माझं व्हिजिटिंग कार्ड जर असतं ना तर मी खूप पैसे कमवले असते मग त्या ट्रेनरने त्यांना एक प्रश्न विचारला तुमची ताकद जी आहे ती त्या व्हिजिटिंग कार्डमध्ये आहे का तुमची ताकद जी आहे मोबाईलमध्ये आहे का तुमची एनर्जी जी आहे ती तुमच्या वॉलेटमध्ये आहे का नाही तर तुमच्यामध्ये जी आतमध्ये जी क्षमता आहे हीच खरी तुमची ॲक्च्युली ताकद आहे आणि त्या क्षमतेचा वापर तुम्ही तेव्हा करू शकता जेव्हा खरोखर सर्व रस्ते बंद झालेले असतात आणि ज्यावेळी अंतर्मन तुमचं तुम्हाला सांगतं की मी हा व्यवसाय करू शकतो ही माझी ताकद आहे ही माझी स्ट्रेंथ आहे आणि हे जर कार्य मी सतत दहा दहा बारा बारा तास करू शकलो तर या व्यवसायामध्ये मी यशस्वी होऊ शकतो आणि म्हणूनच मित्रांनो बरेच लोक त्यांच्या पोस्टमध्ये अडकलेले असतात बरेच मित्र त्यांच्या व्हिजिटिंग कार्डवर पोस्ट असते आयडेंटी कार्डवर जे नाव असतं जो रुद्बा असतो त्याच्यामध्ये अडकलेले असतात बरेच लोक त्याच्या प्रोफेशनमध्ये बघा मी एवढ्या उंचीवरती आहे तिथे अडकलेले असतात तुम्हाला ना अपॉर्च्युनिटीज ओळखता आल्या पाहिजेत लक्षात ठेवा संधीचं सो सोनं करता आलं पाहिजे अशा अनेक अपॉर्च्युनिटीज अशा अनेक संधी तुम्हाला येत असतात पण न कळतरी आपण त्या काय करत असतो झिडकारत असतो त्या अनेक संधी येत असतात तेव्हा तुम्ही शांत राहून त्या संधीचा उपयोग सुवर्णसंधीत करून घेऊन तुम्ही तुमचं प्रोफेशन तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यातला प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे तुमच्या आयुष्यातला प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जेव्हा इंडिया पाकिस्तान वर्ल्ड कपची मॅच होती त्या मॅचमध्ये दोनशे सत्तावीस रन इंडियाने केल्या होत्या आणि एकशे ऐंशी रन पाकिस्तान ऑलआउट झाली होती एकशे ऐंशी रन पाकिस्तानने केले होते आपण फोर्टी सेवन रन्सनी मॅच जिंकली होती तुम्हाला त्यातलं एक सिक्रेट किंवा त्याच्यामधलं एक स्टॅटिस्टिक मी तुमच्यासमोर आज शेअर करणार आहे इंडियाने जेवढे फोर मारले होते तेवढेच पाकिस्तानने फोर्स मारले होते जेवढे सिक्स पाकिस्तानचे होते म्हणजे चौदा बाउंड्रीज इंडियाने केल्या होत्या त्यांनीही चौदा बाउंड्रीज मारल्या होत्या इंडियाने दोन सिक्स मारले होते त्यांनीही दोन सिक्स मारले होते जेवढ्या डबल रन्स आल्या होत्या पाकिस्तानच्या जेवढ्या डबल रन्स होत्या तेवढ्याच इंडियाच्या डबल रन्स होत्या जेवढ्या तीन रन धावून काढल्या होत्या जेवढ्या पाकिस्तानने केल्या होत्या तेवढ्याच भारताने सुद्धा तीन रन्स केल्या होत्या पण इंडियाच्या पाकिस्तानपेक्षा फोर्टी सेवन सिंगल जास्त होत्या सिंगल रन्स ज्या होत्या त्या पाकिस्तानच्या सिंगल रन्सपेक्षा इंडियाच्या फोर्टी सेवन सिंगल रन्स जास्त होत्या आणि म्हणून इंडिया फोर्टी सेवन रन्सनी जिंकली होती म्हणजे सिंगल सिंगल रन महत्त्वाची होती आणि आपण ती मॅच जिंकलो तसं आयुष्यामध्ये ना प्रत्येक सिंगल सिंगल दिवस प्रत्येक एक तास एक तास आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा आहे आणि हा जर आपल्या आयुष्यातला एक एक तास जर आपण युटिलाइज केला त्यामध्ये वाचन केलं त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज काय आहेत मार्केटमध्ये त्या जर पाहिल्या तर नक्कीच आपल्याला खूप मोठं मार्केट ओपन आहे आपल्याला बघायला मिळेल काही लोक म्हणतात नाही 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 मार्केटमध्ये नाही पॅन्डेमिक पिरियड आहे कोविड आहे अरे दिमाग बंद रहेगा ना मार्केट बंद आहे दिमाग खोलो मार्केट खुलेगा आपल्याला आपलं डोकं आपल्याला मेंदू आहे ना आपल्याला त्याच्यावरती अभ्यास करायला लागेल विचार करायला लागेल पुस्तकं वाचन करायला लागतील ऑपॉर्च्युनिटीचा शोध घ्यावा लागेल बऱ्याच वेळा आपण प्रोडक्ट विकत घेतो मार्केटमधून आणि मग ते मार्केटमध्ये जाऊन विकतो त्याची नीड क्रिएट करून आपण ते प्रोडक्ट विकतो एखाद्या डीलरकडून प्रोडक्ट घेतो त्याची नीड क्रिएट करतो आणि मार्केटमध्ये आपण विकतो पण लक्षात ठेवा मार्केटची नीड काय आहे मार्केटची नीड काय हे तुम्ही शोधा आणि मार्केटची नीड काय जेव्हा तुम्ही हे शोधाल त्यावेळी तुम्ही त्या मार्केटच्या नीडला अनुसरून प्रोडक्टची निर्मिती कराल लक्षात ठेवा प्रोडक्ट निर्मिती करून नीड क्रिएट करून विकायचं नसतं तर मार्केटची नीड काय आहे त्याचा अभ्यास करायचा असतो आणि मार्केटची नीड काय आहे त्याचा अभ्यास करून जर प्रोडक्ट निर्मिती केली तर त्याची विक्री तुफान होते आणि म्हणूनच तुम्हाला मी तीन कंपन्यांचे काही उदाहरणं देणार आहे की त्यांनी त्यांच्या प्रोडक्टमध्ये काय चेंजेस केले किंवा त्यांनी प्रोडक्ट काय बनवले ज्याच्यामध्ये त्यांनी करोडोंचा टर्न ओव्हर केला आपण आता ती तीन उदाहरणं समजून घेऊया मित्रांनो ना मार्केटची नीड तुम्हाला जेव्हा आयडेंटिफाय करताना आणि त्यानंतर जेव्हा प्रोडक्टची निर्मिती होते ना तेव्हा त्या करोड रुपयांचा टर्न करतात आणि लक्षात ठेवा आपला पेशा सेवा असला पाहिजे व्यवसाय असतोच पण आपल्याला सर्व्हिस सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड आपली असली पाहिजे जेव्हा आपण मनुष्य सेवा करतो हो, तेव्हा ती ईश्वर सेवाच असते आणि मग लोकांचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणारं प्रोडक्ट जर निर्माण झालं ना तर मग त्याची पर्चेसिंग इझी होते फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा की जगातलं सर्वात मोठं जर सर्च इंजिन असेल तर गुगल म्हणजे तुम्हाला आयफेल टॉवरची माहिती पाहिजे तर तुम्ही गुगलवर सर्च करा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम्ही गुगल सर्च करा म्हणजे काय जगातलं सर्वात मोठं सर्च इंजिन आहे गुगल ज्याचा आज करोड रुपयांचा टर्न ओव्हर आहे आणि तिथे नोकरी करण्यासाठी लोकांची स्वप्न असतात की बाबा मला गुगलमध्ये जॉब मिळाला पाहिजे तर ते काय एक सर्च इंजिन आहे त्याच्यानंतर दुसरं जर कोणतं सर्च इंजिन असेल तर यूट्यूब आहे तुम्हाला आठवते तुम्हाला जर कोणता मूवी पाहायचा आहे तर तुम्ही कोणताही मूवी कोणत्याही वेळी तुम्ही कितीही मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर त्याला एकच प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे यूट्यूब आज तुम्ही विचार करा की आपल्याला तीन तासाचा मुव्ही आठवते दहा वीस वर्षापूर्वी आपण जेव्हा छायागीत हा कार्यक्रम बघायचो टीव्हीवरती किंवा संडेला कोणता मूवी असेल मराठी मूवी संडेला आपण टी व्हीवरती दूरदर्शनवरती पाहायचो किंवा सॅटर्डे नाईटला एक, एक मूवी असायचा मग आठवड्याभर आपण त्याची वाट बघायचो युट्यूबने काय केलं आठवड्याभर कशाला के वाट बघताय एका सेकंदामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळतोय तुम्हाला तो मूवी मिळतोय हा तुम्हाला प्लॅटफॉर्म युट्यूबने क्रिएट केला आणि म्हणून आज युट्यूब जगामधलं सगळ्यात नंबर दोनचं सर्च इंजिन बनलेलं आहे आज तुम्ही विचार करा की वीस वर्षापूर्वी आपण ज्या वर्गात शिकत होतो आणि त्यातले बरेचसे मित्र काही फॉरेनला आहेत काही न्यूझीलंडमध्ये आहेत काही मुंबईमध्ये आहेत काही अहमदाबादमध्ये आहेत त्यांचे नंबर्स आपल्याला नाही आहेत आणि ते जिथे राहतात तिथे आता ते सध्या नाही आहेत त्यांना आपल्याला सर्च करायचं असेल शोधायचं असेल त्यांना भेटायचं असेल तर फेसबुक हा प्लॅटफॉर्म आहे तुम्ही त्याचं नाव टाका तो फेसबुकवर असेल तुम्ही त्याला रिक्वेस्ट टाका रिक्वेस्टवरती तो तुम्हाला ॲक्सेप्ट करेल तुमची रिक्वेस्ट आणि तुम्ही त्याच्याशी बोलू शकता म्हणजे ते कसं फेसबुक एक सर्च इंजिन आहे की ज्याचा करोडो रुपयांचा टर्न ओव्हर हो आहे कारण त्यांनी तसा तो, तो प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे मित्रांनो आज विचार कर आपण एखाद्या मित्राला व्हॉट्सअप केलं मेसेज केला तर तो एका मित्राला जातो पण शाळेतले सगळे मित्र एकाच प्लॅटफॉर्मवरती एकाच ग्रुपमध्ये आणले कुणी आणले व्हॉट्सअपने आणले आणि आज हे सुद्धा एक मोठं सर्च इंजिन आहे किंवा एक मोठं ॲप्लिकेशन आहे आणि आज व्हॉट्सॲप फेसबुक यूट्यूब गुगल कस्टमरची नीड आयडेंटिफाय केली त्यांनी आणि कस्टमरची नीड आयडेंटिफाय करून त्यांनी प्रोडक्टची निर्मिती केली आणि ह्या चारही कंपन्या करोडोंचा व्यवसाय करतायत कारण कस्टमरची नीड त्यांनी आयडेंटिफाय केली आणि म्हणून मित्रांनो एक सेंटेन्स जे आहे ते हृदयामध्ये करून ठेवा कस्टमर के ना चाहत से ज्यादा चाहत ज्यादा होनी चाहिए जेव्हा तुम्हाला ते प्रोडक्ट कस्टमरपर्यंत पोहोचवायचं आहे हा विचार जेव्हा करून तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जाल ना तेव्हा ते लोकांपर्यंत जाईल आणि त्या प्रोडक्टची एक मोठी कंपनी तुम्ही निर्माण करू शकता फक्त तुम्ही ते ठरवणं गरजेचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा हा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्याही आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल घडू शकतो आणि असे चांगले व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आम्ही देत राहू थँक्यू